हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील रामलिंग रोड आळते येथे एका घराशेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अत्यावश्यक सेवा असा बोर्ड लावलेली MH09AQ1136 इनोव्हा गाडीतून विदेशी बनावटीची दारू विक्रीकरिता घेऊन जात असल्याची खात्रीशीर बातमी हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. सदर ठिकाणी हातकणंगले पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असता विदेशी बनावटीची 23,000 रुपये किमतीची दारू व चारचाकी टोयोटो इनोव्हा वाहन असं 9,73,000 रुपये किमतीचा माल जागीच जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत प्रवीण ईश्वर जानवेकर वय 45 राहणार इचलकरंजी, अमर मधुकर दबडे वय 42 राहणार इचलकरंजी, शिवाजी सज्जनराव इंगवले वय 50 राहणार हातकणंगले यांना ताब्यात घेतलं आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक KN पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल लाड, भूषण शेटे, सागर पोवार, पोलीस कॉन्स्टेबल धोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल खराडे, अतुल निकम, पोलीस कॉन्स्टेबल जाधव आदींच्या पोलीस पथकानं सदरची कारवाई केली. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने.